तर आज आपण बनवणार तिळगुळ पोळी तर अतिशय खमंग आणि खरपूस अशी आपली ही तिळगुळ पोळी बनवून तयार होते तर ही पोळी खास करून हिवाळ्यात बनवली जाते तर आपण इथं तिळगुळाचं सारण देखील बनवणारे जे की तुम्हाला एक तो दोन महिने आरामात टिकतं आणि जेव्हा वाटली तेव्हा हो, तुम्हाला पोळी देखील ही खाऊ शकतात तर सर्वात आधी आपण तिळगुळाचं सारण बनवून घेऊयात तर त्याच्यासाठी इथं मी घेतलेली हे एक वाटी तीड आणि त्यांना आपण मध्यम गॅसवर खमंग या भाजून गेनार। अशी भाजून घेणार तर एखाद दोन मिनटं झाले की प आपली तीड मस्त छान अशी तडकायला लागून जाते म्हणजे देखील छान व्यवस्थित आपली भाजली गेलेली आहे आता आपण ही तीड साईडला काढून घेणार आता आपण ह्याच पॅनमध्ये इथं शेंगदाणे टाकून घेणार तर इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत जेवढी आपण तीळ घेतलेली होती त्याच्या निम्म आपल्याला इथं शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि ते देखील आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तर इथं मी दोन हिरव्या विलायच्या घेतल्या आहेत आणि त्या देखील आपल्याला हे शेंगदाण्यांसोबत व्यवस्थित गरम करून घ्यायच्या आहेत तर आपले शेंगदाणे देखील छान असे खमंग छान भाजून झालेले आहेत आता आपण हे शेंगदाणे आणि तीळ पूर्णपणे थंड करून घेणार आणि थंड झाल्यावर आपल्याला हे मिक्सरला छान असं बारीक दळून घ्यायचे तर इथं शेंगदाण्याची मी साल देखील काढून घेतलेली आहेत आता आपल्याला हे तीड आणि शेंगदाणे व्यवस्थित इथं मिक्सरला बारीक करून घ्यायचे तर सर्वात आधी मी इथं घातलेले आहेत शेंगदाणे शेंगदाणे थोडे जाडसर असतात त्याच्यामुळं आपल्याला थोडं दळायला वेळ लागेल तर मी इथं मी विलायचीचे दाणे काढून टाकून घेते म्हणजे वरचा भाग मी इथं काढून टाकणार आहे फक्त इथं मी विलायची दाणेच वापरणारे तर आपल्याला हे थोडंसं फिरून घ्यायचं आहे तर इथं मी जाडसर असं फिरून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला इथं ही तीळ टाकून घ्यायची आहे आणि आता पूर्णपणे आपल्याला बारीक असं पावडर याचं तयार करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपलं इथं मिक्सरला छान असं बा पावडर तयार झालेलं आहे आता आपण इथं हे काढून घेणार तर आपल्याला इथं गुळ घ्यायचं आहे तर मी इथं एक वाटी तीळसाठी एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि ह्या मिक्सरच्या भांड्यात आपल्याला हा अर्धा गूळ टाकून घ्यायचा आहे आणि परत हे आपण तीळ आणि शेंगदाण्याचं वाटण याच्यात टाकून घेण्यात तर अर्धं वाटण मी इथं टाकून घेते आणि परत आपल्याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे गुड आणि शेंगदाणे व्यवस्थित मिक्स होईल एवढंच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे जास्त आपल्याला इथं फिरवायचं नाही आहे म्हणजे नाही तर मग आपल्याला हे शे गुड आणि शेंगदाण्याचं जे वाटण हे त्याचा गोळा तयार होईल तर अशा प्रकारे आपलं हे पाहू शकाल तुम्ही अतिशय मस्त असं इथं गुड शेंगदाणे आणि तिळचं छान असं हे मिश्रण तयार झालेलं आहे म्हणजे सारण तर आता आपण इथं पीठ मळून घेणार तर इथं मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ तर मी गव्हाचं पीठ दोन वाट्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अगदी चिमूडभर इथं मीठ आणि एक चमचा आपल्याला घालायचं आहे तेल आणि हे दोघं व्यवस्थित ह्या पीठामध्ये मिक्स करून घेणार आणि आता आपण लगेचच इथं पीठ छान असं मळून घेणार तर हे पीठ व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे तर आपण नेहमी पोळी बनवतो त्याच्यापेक्षा इथं घट्टसर पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तरी इथं मी हे गव्हाचं पीठ बारीक चांडणीने चाळून घेतलं होतं म्हणजे जे गव्हाच्या पिठाला वरती कोंडा असतो तो दे तो, तो इथं मी काढून घेतलेला आहे म्हणजे जेव्हा आपण ही पोळी लाटतो तेव्हा कितीही बारीक पोळी लाटली तरी देखील ही पोळी अ अजिबातसुद्धा फाटत नाही म्हणजे एकसारखी आपली पोळी बनवून तयार होते तर अशा प्रकारे आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे आता आपण हे पीठ दहा ते पंधरा मिनटासाठी छान झाकून ठेवून देणार तर इथं पाहू शकता आपलं पीठ देखील छान असं मुरून झालेलं आहे आता आपल्याला इथं ह्या पिठाचा मी इथं एक लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे आणि आता आपल्याला इथं हाताला सर्वात आधी इथं पीठ लावायचं आहे आणि पीठ लावून आपल्याला हातानेच इथं ही पारी तयार करून घ्यायची तर तुम्ही इथं पोळपाटावर देखील ही पारी बनवून घेऊ शकता तर अशा प्रकारे मी पारी तयार करून घेतलेली आहे आणि त्याच्यात आपल्याला हे सारण तयार करून घेतलेलं आहे तिळगुळ सारण इथं जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला इथं सारण भरायचं आहे म्हणजे भरपूर आपल्याला इथं दाबून दाबून सारण आपल्याला भरायचंय तर इथं आपल्याला जेवढं लागेल तेवढं व्यवस्थित असं सारण भरून झालेलं आहे आता आपण ह्या गोड्याला व्यवस्थित गोल फिरवत फिरवत हाताने व्यवस्थित दाबून दाबून व्यवस्थित आपल्याला हा गोळा पॅक करून घ्यायचा आहे तर हा व्यवस्थित पॅक झालं नाही तर मग ती पोळी आपल्याला ला लाटताना ती फाटली जाते म्हणजे व्यवस्थित सगळं सारण देखील आपलं बाहेर निघेल म्हणून आपल्याला हे हळूवारपणे व्यवस्थित आपल्याला हा ह्या प्रकारे असं व्यवस्थित सील पॅक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपला छान असा हा गोळा तयार झालेला आहे तर इथं तुम्ही दोन ते तीन गोळे ह्या प्रकारे बनवून देखील घेऊ शकतात म्हणजे पटकन आपल्या पोळ्यात लाटल्या जातात तर आपल्याला इथं लावायचं आहे छान असं गव्हाचं पीठ आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर आपल्याला दोघी बाजूने लाटायचं आहे म्हणजे थोडंसं मागून लाटून झालं की लगेच आपल्याला पलटायचं आहे आणि लगेच आपल्याला लाटायचं आहे म्हणजे आणि ह्या पोळीला आपल्याला जास्त जाडही नाही अगदी बारीकही करायची अशी मध्यम आपल्याला पोळी लाटून घ्यायची म्हणजे आपण जशी पोळी लाटतो त्याचप्रकारे प्रकारे ही पोळी लाटून घ्यायची तर ह्या प्रकारे आपली इथं पोळी देखील छान अशी लाटून झालेली आहे आता आपण हिला छान अशी खरपूस भाजून घेणार तर दोघी बाजूने आपल्याला छान ही पोळीला भाजून घ्यायची तर पाहू शकाल तुम्ही अतिशय मस्त अशी ही पोळी छान अशी फुलली जाते कुठेही आपली पोळी फुटत नाही अगदी खमंग आणि खरपूस अशी ही पोळी बनवून तयार होते तर मी इथं लावणार आहे तेल आणि आपल्याला दोघी बाजूने छान असं तेल लावून घ्यायचं आहे जर तुम्ही ही पोळी लगेच खात असाल तर तुम्ही इथं तूप देखील लावू शकतात आणि जर तुम्हाला ही पोळी चार ते पाच दिवस ठेवायची असेल तर तुम्ही इथं तेलाचाच वापर करा तर अशा प्रकारे आपली ही पोळी देखील छान अशी छान खमंग भाजून झालेली आता ह्याच प्रकारे आपल्याला सर्व पोळ्या आप भाजून घ्यायच्या आहेत तर ही पोळी हिवाळ्यात म्हणजे संक्रांतीच्या वेळेस बनवली जाते अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही पोळी बनवलेली आहे आणि अगदी झटपट अशी ही पोळी बनवून तयार होते तर तुम्ही सुद्धा बनवा मस्त ह्या हिवाळ्यात खमंग अशी तिळगुळ पोळी जर तुम्ही ही पोळी प्रवासात नेत असाल तर तुम्हाला चार ते पाच दिवस आरामात टिकते किंवा तुम्ही ही पोळी मुलांच्या टिफिनला देखील देऊ शकतात मुलं देखील ही पोळी मस्त तिळगुळ पोळी आपली ही आवडीने खातात तर इथं आपण तिळगुळाचं टिकाऊ सारणसुद्धा बनवलं आहे म्हणजे तुम्हाला जे की एक दोन जे तर दोन महिनं हे टिकतं आणि अतिशय तुम्हाला जेव्हा वाटली ही तिळगुळ पोळी खायची तर तेव्हा तुम्ही पटकन असे बनवू शकतात तर अतिशय खमंग आणि खरपूस अशा आपल्या ह्या तिळगुळ पोळ्या बनवून तयार होतात तर तुम्ही देखील बनवा मस्त ह्या हिवाळ्यात ह्या तिळगड ती पोळ्या तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्कीच कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा